सैनिक स्वराज्य तोरण बारावा वर्धापन दिन मोट्या उत्साह संपन्न नवनिर्वाचित दोन सभापति सह पत्रकार सन्मान ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य मराठी दैनिक स्वराज्य तोरणचा बारावा वर्धापन दिन स्वराज्य तोरण कार्यालय कैलासनगर वालपाडा भिवंडी येथे मोठा उत्सवात भिवंडी तालुक्यातील सहकारी महर्षी माननीय श्री विश्वास तले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दिनांक 22/9/2020 रोजी संपन्न झाला। यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती व आरोग्य समितीचे सभापति श्री कुंदन तुलसीराम पाटील, भिवंडी पंचायत समितीचे सभापति श्री विकास अनंत भोईर, धर्मसेवक श्री सोन्या पाटील, ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष श्री पंडित नकुल पाटील, शिवसेना उपतालुका प्रमुख श्री चक्रधरी पाटील, संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे भिवंडी महानगर क्षेत्र अध्यक्ष श्री किशोर बलिराम पाटील, भिवंडी पत्रकार संघाचे अध्यक्ष कुसुमताई भास्करराव देशमुख, संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री नरेश पाटील, श्रमजीव संघटना तालुका अध्यक्ष श्री सुनील लोणे, पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री सोमनाथ ठाकरे, महिला संघटक डॉक्टर सौ सुनंदा अशोक पाटील, माजी सरपंच श्री संजय पाटील, शिवसेना जिल्हा संघटक श्री संदीप पाटील, कामगार नेते संतोष चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार सूरज पाल यादव व मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते। किशोर पाटील साहेबांच्या वतीने आज भेटवस्तू सन्मान चिन्ह देण्याच्या कार्यक्रमात उपस्थित आज त्यांचा वाढदिवस आहे। जे आमचे प्रेरणास्थान जे मार्गदर्शक आदरणीय तालुका प्रमुख विश्वाजी धरे साहेब, माझे सहकारी जिल्हा परिषदेचे गटनेते सभापती बांधकाम आरोग्य श्री कुंदनजी पाटील साहेब, आणि आज ज्यांचा वर्धापन दिनाच्या औचित्य साधून जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते माझे मित्र किशोर पाटील यांचाही आज वाढदिवस दैवत छत्रपतींना मानाचा मुद्रा, तसेच ज्याने तुम्हा आम्हा सर्वांना स्वाभिमानाने जगायला शिकवले असे हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, तसेच ठाणे जिल्ह्याचा ज्याला ठाणे वाघ म्हणून संबोधले जात होते असे आपले धर्मवीर आनंद दिगे साहेब यांना नतमस्तक होऊन आज खरं तर पहिल्यांदा असे मी कार्यक्रम आलेलो आहे की एकाच व्यासपीठावर दोन महान व्यक्तींचा वाढदिवस आहे आणि स्वराज्य तोरण या दैनिक स्वराज्य तोरणचा आज बारावा वर्धापन दिन आहे। खरं तर आज किशोर भाऊंनी सांगितलं आणि पंचायत समिती सभापतींनी सांगितलं की या पंचायत समिती गणामध्ये आणि जिल्हा परिषद गटामध्ये एकाच गणातले दोन एक पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य सभापती पदावर विराजमान आहे। हे फक्त शिवसेनेमध्ये होऊ शकते आणि आपले पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब, जिल्ह्याचे ग्रामीणचे प्रमुख प्रकाश पाटील साहेब आणि खरं तर माझ्यावर आणि विकास भैरवांवर प्रेम करणारे आमचे विश्वास तले साहेब यांच्याच कृपेने होऊ शकते, बाकी कुठे होणार नाही आणि कधी झालं नाही, हे पहिल्यांदा असा इतिहास घडतो। खरं तर हा आजचा वर्धापन दिन आहे आणि आपल्या तालुका प्रमुख विश्वास तले साहेबांचा वाढदिवस आहे, किशोर भाऊंचा वाढदिवस आहे आणि दोन्ही सभापती या कार्यक्रमाला आहे। जर खरं हा करोनाचा जर आजार या जगावर नसता तर नक्कीच हा कार्यक्रम कुठल्या तरी विकास कामाचा नारळ पुरून झाला असता, नक्कीच हे सभापती म्हणून मी सांगू इच्छितो। पण नक्कीच येणाऱ्या पुढच्या वर्षी तालुका प्रमुखांचा वाढदिवस असेल किंबहुना किशोर भाऊंचा वाढदिवस असेल, या वाढदिवसाच्या दिवशी पुढच्या वर्षाचा जो वाढदिवस असेल तो नक्कीच कुठल्या तरी विकास कामांचा नारळ फुटला जाईल आणि आपल्या विभागामध्ये या पंचायतीमध्ये कुठला तरी चांगला विकास काम होईल अशी मी तुम्हाला शाश्वती देतोय। कारण आज जिल्हा परिषदमध्ये मी काम करत असताना मी बघितलेलं आहे, मी वेळोवेळी तले साहेबांचं मार्गदर्शन घेतो, तले साहेबही मला वेळोवेळी वेळ देत असतात। फार मोठा साधन हा या जिल्हा परिषद म्हटलं तर आणि त्याच्या माध्यमातून आम्ही विकास कामं करू शकतो आणि विकास कामं करत असताना तुम्ही आम्ही सगळे जे पत्रकार इथं बसलेले आहे यांची मार्गदर्शनाची गरज असते। कारण काही ठिकाणी अन्यायाला वाचा फोडणे किंवा काही ठिकाणी आपला हा समाज असेल किंवा आपला हा परिसर असेल विकासापासून वंचित असेल तर ते आम्हाला दाखवण्याचं काम हे पत्रकार बंधू करत असतात आणि त्याच पत्रकारातून एक किशोर भाऊ घडलेले पत्रकार आहेत आणि त्यांनी 2008 मध्ये हा
एक ये काढला पेपर काढला आणि त्याला असं पाहता पाहता 12 वर्ष झाली देतोय माझ्या वतीने देतोय माझ्या जिल्हा परिषदेच्या वतीने देतोय तमाम शिवसेनेच्या वतीने देतोय तसेच किशोरभाऊंना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय आणि वर्धापन दिनानिमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देतोय सन्माननीय विश्वजी सरे साहेब तसेच खारी जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम सभापती साहेब भिवंडी पंचायत समितीचे सभापती सन्माननीय विकास भोई साहेब समाज कल्याण ट्रस्टचे डॉक्टर सोनिया पाटील साहेब सत्यनारी पाटील साहेब आणि ज्यांचा आज स्वराज्य दौरा या वृत्तपत्राचा वर्धापन दिन आहे ते आमचे पत्रकारितेतील सहकारी किशोर पाटील माझे पत्रकारितेतील सहकारी काबाडी राजेंद्र काबाडी दादा तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष नरेश पाटील सुनील लोणे आपले संतोष चव्हाण आणि माझ्या पत्रकार बंधूंना पत्रकारिता एक तर पूर्ण करणं ही साधी गोष्ट नाही आहे मी 30 वर्षापासून पत्रकारिता करत आहे तर पत्रकारितेत काय समस्या असतात की अवघड काम असतं पत्रकारितेचं टिकणं आणि पत्रकारिता एक पेपर दैनिक पेपर चालवणं हे किशोर पाटीलनी साध्य केलेलं आहे त्याबद्दल मला तरी गर्व आहे का एक मराठी माणसाने एक तर पूर्ण केलं आणि तो आज एक यशस्वी पत्रकार झाला तर त्याबद्दल मला खूप अभिमान आहे किशोरचा जपताना खूप म्हणजे त्रास होतो दुसरी गोष्ट हे पेपर चालवताना तुम्हाला आपल्याकडे म्हणजे पेपर चालवण्यासाठी फार मोठी काही सुविधा नाही याला काय मग ॲडव्हर्टाईज आली आणि ॲडव्हर्टाईज आपण आपल्या माणसांच्या करतो बाबा हा माणूस माझा आहे पेपरासाठी 200 रुपये देत हा ओळखीतला आहे पेपरासाठी 200 रुपये देत हा सभापती आहे ही एक आपली अपेक्षा असते आपली अपेक्षा त्याच्याकडनं म्हणजे 10 हजाराची नसते 2500 रुपयाची असते पण बऱ्याचशा प्रमाणामध्ये ते पैसे मिळत नाही मग कधी कधी माणसाचा राग येतो तसं किशोरचं माझ्यावर आला होता कळवा ह्या अशा गोष्टी होतात त्या आणि म्हणून ही पत्रकारिता करत असताना फक्त मी ह्या पेपराच्या उद्घाटनाच्या दिवशी सांगितलं मी 9वीला असताना शाळेमध्ये कविता होती मला अपना अहम नाही बिछू हिंदीमध्ये कविता होती आणि त्या माणसाचं म्हणणं असं होतं की बाबा मी कविता लिहिल्या मी कादंबऱ्या लिहिल्या पण ते प्रकाशित करायला कोणी नाही 12 वर्धापन दिनासाठी बहुमताने हजर राहिले त्यामुळे त्यांचं खरंच धन्यवाद मानतो त्यानंतर या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सह्याद्री पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सहकार महर्षी माननीय विश्वजी सरे साहेब जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती माननीय श्री कुंदनजी पाटील साहेब पंचायत समितीचे सभापती माननीय श्री विकास भोई साहेब शिवसेना उपतालुका प्रमुख माननीय श्री सेक्रेटरी पाटील साहेब तसेच पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ ठाकरे त्यानंतर महाराष्ट्राचे मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश पाटील व जमनेश्वर माझे पत्रकार आज हा कार्यक्रम ठेवायचा एकच उद्देश होता की आमचा दोघांचा वाढदिवस आणि वाढदिवस कोरोनाच्या या मोठ्या महामारीवर मोठं संकट आपल्या जगावर आलं आहे देशावर आलं आहे आपल्या प्रत्येक तालुक्यावर आलं आहे गावावर घरांवर आलं आहे त्याच्यामुळे वाढदिवस साजरा करायचा नाही असं आम्ही ठरवलं पण वर्धापन दिन हा दरवर्षीप्रमाणे काहीतरी नाविन्य उपक्रम करून करत असतो त्याच्यामुळे वर्धापन दिन वाढदिवस साजरा न करता वर्धापन दिन साजरा करत आहोत आणि त्यामुळे या ठिकाणी मी आपल्या सर्वांना बोलून काहीतरी माझ्या वर्धापन दिनानिमित्ताने आपणाला एक भेटवस्तू एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून देणार आहे त्याचा आपण सर्वांनी स्वीकार करावा ते आपल्याला मान्यवरांच्या हस्ते आपण देऊया गेली 12 वर्ष सातत्याने फार अडचणींवर मात हे स्वराज्य तोरण दैनिक चालवणं यासाठी मला माझी सौभाग्यवती संगीता पाटील माझे बंधू अशोक पाटील आनंद पाटील तसेच आई वडिलां आणि सर्व कुटुंबीय यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे त्याचप्रमाणे मला पहिले गावातून दोन्ही वल आणि वलपाडा गावातून आता या गावाचं नाव कैलास नगर झालेलं आहे या गावाल्यांनी प्रतिसाद दिला त्याच्यामुळे ह्यापुढे मी ह्या क्षेत्रामध्ये पडलो
आणि मग एक स्वतःचं दैनिक सुरू करावं ही इच्छा मनात निर्माण झाली आणि 21 ऑगस्ट 2008 हे दैनिक सुरू केलं. ते आज तक एक टप पूर्ण केलं. आज 12 वर्षे पूर्ण झाली. 13 वर्षात पदार्पण करत आहोत. याचा एक अभिमान आहे की मला सर्व गाववाल्यांनी, तालुक्यांनी, जिल्ह्यांनी, संपूर्ण व्यावसायिक आहेत, काही शैक्षणिक संस्था आहेत, काही आपले सरकारी कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, या सर्वांनी मला मोलाचं सहकार्य केलं. त्यामुळे मी इथपर्यंत पोचू शकलो. तसेच या सर्व ज्येष्ठ पत्रकारांनी मला सहकार्य केलं. ते आज माझ्या शब्दाला मान देऊन इथपर्यंत पोचले. म्हणून या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.